दिग्दर्शक भाऊराव, बबनचा तुम्हाला साष्टांग दंडवत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या पिक्चरमधला बबन कशाला पत्र लिहील। मी प्रत्यक्ष पिक्चरमधला बबन नसलो तरी तुमच्या पडद्यावरचा बबन माझंच प्रतिनिधित्व करतोय। याआधी माझं प्रतिनिधित्व करणारा पिक्चर मला कधीच पडद्यावर बघायला मिळाला नव्हता। तुम्ही मला दाखवलं त्याबद्दल मनपूर्वक आभार। त्यायला हाय का आता महत्त्वाचं बोलायचंच राहिलं की हो। पत्र लिहिण्यास कारण की इकडं गावाकडं सगळी आनंदात आहेत, पण त्यो पांडवा जरा दुःखी झालाय बुवा, म्हणतोय पिक्चरमधलं डायलॉग कशाला कापलं। आता काय कापलं आणि काय नाही ते माहीत नाही, पर पेपरातनं बातमी कळाली आणि झालं की नाराज ते। ए खाद्र्या, हा मी म्हणलं त्या पांडवाला, खाद्र्या तुला काय कळतं रे सिनेमातलं? अरे पांडवा, नेहमी नेहमी सिनेमा बघणाऱ्या काय टाळक्यांना नाही आवडलं ते डायलॉग, म्हणून कट केले आहेत असं भाऊराव म्हणतंय रे। त्यावर काय म्हणलं असेल ते खद्र? खरं सांग का भाऊराव, काय म्हणतंय? त्यांना आपली भाषा आवडली नाही म्हणून त्यांच्यासाठी सिनेमात बदल केलाय होय, आणि हितून माग आपल्याला त्यांची भाषा व्यवस्थित कळत नव्हती तरी त्यांनी ती पडद्यावर मांडलीच की हो। आपल्याला कळण्यासाठी त्यांनी कवाच पिक्चरमध्ये बदल केला नव्हता। आपल्या पिढ्यानपिढ्यावर त्या सिनेमावाल्यांनी त्यांची भाषा, राहणं, खाणं पिणं, चालणं बोलणं पडद्यावरून आपल्या माती मारलं आणि असाच सिनेमा असतोय असं भासवलं। त्यो फक्त भास होता, ते तुमच्या बबननी उघडकीस आणून दिलं। खरा सिनेमा बबन सारखा असतोया हे अख्ख्या महाराष्ट्राला कळालं तेव्हा प्रत्येकाला बबन आपला वाटायला लागला, आणि त्यांचं ऐकून खुशाल तुम्ही सिनेमातलं डायलॉग कापलं राव, म्हणजे तुम्ही येडे आणि तेच तेवढे शहाणे होय। असं कुठं असतंय होय, ह्यातलं डायलॉगच बेस आहे तर आणि तेच बबनचा बेस आहे बघा। आणि काय हो भाऊराव, असं ऐकलंय की काय सीन बी कापलेत जणू, त्यांना ते बघायला आवडलं नाही म्हणून काय ते जायला? बरं, इशे जागेवर आहे ना सिनेमाचा, केलता गणपती आणि बघायला लागतोय मारुती असं तर नाही ना। तुमच्या बबनमधी शेवटच्या सीनमध्ये लय झाक फाटका मारला राव त्या खरजुल्यांना। खरजुली अहो ते खाजवी हो, गोरगरीब कष्टकऱ्यांना उगाच त्रास देणारी, खाजून आवातनं आणणारी, ही अशी गावातली बांडगुळं गरिबाला वर मुंडकच काढू देत नाहीत हो। बरं बबनचं राव द्या, पर त्या बिचाऱ्या कोमलचा काय दोष होता? हा नाहक तिच्या कुटुंबाचा बळी केला का नाही? आणि तिच्यावर तर या खरजुल्यांनी बलात्कार केला हो। पोटचं असताना सुद्धा असल्या खायऱ्या बांड्या खाद्र्या खरजुल्या बांडगुळांची बेणी पोसण्यात काय अर्थ आहे म्हणून कोमलनं भिरकावलेलं ते नवजात आरबक ह्यो सीन बघता टचकन काळजाचा ठेका चुकतो बघा। डुसकी हँग होत्यात आणि हँग होणारच की हो। पिढ्यानपिढ्या गदाळ इचारांनी डोसक्या डोसक्यात भरलेल्या मेमरीत एखादा चांगला इचार घुसवताना जरा त्रास होतोच की, होऊ द्या झाला तरी चालल, पण बबनचा ह्यो शेवट गदाळ विचारांनी भरलेली डोसकी फॉर्मॅट करायला भाग पाडतो। आता तुम्हाला काय कापायला भाग पाडलं त्यांनी ते मला काय माहीत नाही, आता पुन्हा पिक्चर बघितल्याशिवाय कळणार नाही। भाऊराव हा असा बोलत होता बघा पांडा, जाऊ द्या तुम्ही नका मनावर घेऊ त्या खाद्र्याचं, त्याला काय कळतं पिक्चरमधलं? मायबाप प्रेक्षकांना जे योग्य वाटतंय तेच तुम्ही केलं असणार, मी त्याला तसं समजवलंय। बाकी बरं वाटलं आपली गावची सगळी माणसं पडद्यावर दाखवली, ते अशीच आपली माणसं आणि त्यांचा विचार दाखवत राहा, प्रेक्षक म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू। धन्यवाद, आपला बबन।